जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने रामटेकचे भव्य रॅलीचे आयोजन व सामाजिक प्रबोधन. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आदिवासी बांधवांतर्फे मोठ्या उत्साहाने रामटेक येथे आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जैन मंदिर येथे रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रॅली शांतीनाथ मार्गे तहसील ऑफिस गांधी चौक अशी पायदळ रॅली आली. या रॅलीत हजारो आदिवासी बांधव होते. त्यात आदिवासी बांधवांनी आपल्या संस्कृतीवर आधारित नृत्य गांधी चौक येथे सादर केले. अनेक मान्यवरांनी सुद्धा नृत्याला प्रतिसाद दिला व रॅलीचा समारोप व प्रबोधनाचा कार्यक्रम शांतीमंगला कार्यालयात पार पडला. अनेकांनी आदिवासी पोशाखात नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लक्ष्मीप्रसाद कटोते आदिवासी कोल समाजसंस्था अध्यक्ष होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीन गेडाम बिरसा ब्रिगेड नागपूर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डी मल्लिकार्जुन रेड्डी आमदार रामटेक विधानसभा, माननीय श्री आशिषजी जयस्वाल माजी आमदार रामटेक, दीपकजी कटोते, रवीजी कटोते, माधुरीताई मडावी मुख्य अधिकारी नरखेड, शांताताई कुंबरे, किरणताई धर्वे, मनोहरजी राऊत, कृष्णाप्रसाद रोहतेल, गोकुलप्रसाद कटोते हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हरीश उईके यांनी केली. संचालन विजय राठी व अंजलिताई वरखडे यांनी संयुक्तरित्या केले. कन्हैया पंधराम, राजू मिरचुले, हरीश उईके, कृष्णा भाल सदाराम गाते, राजेश कोरवाते, गुड्डू उईके, मधुकरजी वरखडे. आभार प्रदर्शन दिलीपजी वरखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संदीप इनवते, संदीप मडावी, अनिल रवतेल, रवीजी कटोते, घनश्याम सरयम, कमलेश उईके, जगदीश वरखडे व सर्व आदिवासी संघटना बिरसा मुंडा ब्रिगेड एम्प्लॉईज फेडरेशन, ऑल इंडिया आदिवासी गोवारी समाज, आदिवासी कोल समाज, आदिवासी नगरासी समाज संघटना, आदिवासी महिला बचत गट अशा सर्व लोकांनी परिश्रम घेतले. राजू कापसे, रामटेक.